हेलो एवरीवन, वेलकम टू ई लर्निंग प्लेटफॉर्म ऑफ सिविल इंजीनियरिंग डिपार्टमेंट। टुडे वी विल स्टडी बायोमास। द यूनिट आउटकम ऑफ दिस यूनिट दैट इज कैलकुलेट द मिनिमम अमाउंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू कैटर द नीड फॉर डोमेस्टिक कुकिंग, हीटिंग एंड लाइटनिंग इन द गिवन रूरल एरिया। तो दिलेल्या रूरल एरिया मध्ये कैलक्युलेट मिनिमम अमाउंट ऑफ एनर्जी, किती एनर्जी लागेल हे कैलक्युलेट आपण करणार। ती कशासाठी लागेल? तर नीड ऑफ डोमेस्टिक कुकिंग, हीटिंग एंड लाइटनिंग, घरगुती वापरासाठी, ते स्वयंपाक करणे असेल, हीटिंग असेल किंवा लाइटनिंगसाठी किती एनर्जी लागेल याचे कॅल्क्युलेशन्स करायला आपण या पॉईंटमध्ये शिकणार। तो बायोमास इज ए मॉडर्न नेम फॉर द एन्शंट टेक्नॉलॉजी ऑफ बर्निंग प्लांट और ॲनिमल मटेरियल फॉर एनर्जी प्रोडक्शन और इन व्हेरियस इंडस्ट्रियल प्रोसेसेस एज रॉ सबस्टन्स फॉर अ रेंज ऑफ प्रॉडक्ट्स। बायोमास म्हणजे काय? इट इज अ मॉडर्न नेम। हे बायोमास हे मॉडर्न नेम आहे फॉर एन्शंट टेक्नॉलॉजी, जुनी ही टेक्नॉलॉजी आहे। कशासाठी? फॉर बर्निंग प्लांट और ॲनिमल मटेरियल फॉर एनर्जी प्रोडक्शन। तर झाडांच्या फांद्या किंवा लाकूड आपण जाळतो आणि त्याच्यापासून एनर्जी तयार करतो। आता तशी ही टेक्नॉलॉजी काय नवीन नाही आहे, जुनीच आहे। इट इज अ एन्शंट टेक्नॉलॉजी, बट इट इज मॉडर्न नेम त्याला दिलेला आहे, दॅट इज द बायोमास। तर इंडस्ट्रियल एरियामध्ये सुद्धा हे लाकूड जाळणं आणि त्याच्यापासून हीट तयार करण्याचं काम केलं जातं। उदाहरणार्थ शुगर फॅक्टरीमध्ये बॉयलरमध्ये जाळण्यासाठी लाकडाचा बराच वापर केला जातो, बगॅस केला जातो, जाळला जातो आणि त्याच्यापासून एनर्जी तयार केली जाते। इट कॅन बी पर्पजली ग्रोन एनर्जी क्रॉप्स, वूड और फॉरेस्ट रेसिड्यू, वेस्ट फ्रॉम फूड क्रॉप्स, हॉर्टिकल्चर, फूड प्रोसेसिंग, एनिमल फार्मिंग और ह्यूमन वेस्ट फ्रॉम सीवेज प्लांट्स। हे बायोमाससाठी काय काय वापरलं जातं? तर ग्रोन एनर्जी क्रॉप्स, काही पिकं घेतली जातात, पिकापासून उत्पन्न घेतलं जातं आणि जे काही रेसिड्यू राहतो पीक कापल्यानंतर त्याचा पर्पज, त्याचा वापर हा एनर्जी प्रोडक्शनसाठी किंवा पेटवण्यासाठी केला जातो। वूड और फॉरेस्ट रेसिड्यू, जंगलामधून लाकूड घेतलं जातं किंवा जंगलात जी झाडं आहेत त्याच्या फांद्या वगैरे तोडून त्याचा वापर हा पेटवण्यासाठी केला जातो, तो बायोमासमध्ये येईल। वेस्ट फ्रॉम फूड क्रॉप्स, जी अन्नधान्य देणारी पिकं आहेत त्याचा राहणारा वेस्ट, त्याचा वापर हा बायोमाससाठी केला जातो। हॉर्टिकल्चर, त्यानंतर फूड प्रोसेसिंग, अन्न प्रोसेसिंगमध्ये असतं। ॲनिमल फार्मिंग, पण जनावरं पाळतो त्याच्यापासून मिळणारं वेस्ट आहे, ते शेण असेल किंवा आणखीन काय, त्याचा उपयोग आपण बायोमाससाठी करणार। ह्युमन वेस्ट फ्रॉम सिवेज प्लांट्स, सिवेज प्लांटपासून जे ह्युमन वेस्ट येतो त्याचासुद्धा उपयोग ॲज अ बायोमास म्हणून आपण करतो। या फिगरमध्ये तुम्ही सोर्सेस ऑफ बायोमास पाहू शकता। याला सोर्स आहे ॲग्रिकल्चर क्रॉप्स अँड रेसिड्यूज, जे शेतामध्ये घेतलेली पिकं असतात त्याचं राहणारं वेस्ट, त्याचा उपयोग आपण पेटवण्यासाठी किंवा बायोमास, बायोगॅस थोडक्यात तयार करण्यासाठी करतो। नंतर सिवेज वेस्ट आहे त्याला आपण बायोगॅस जर जोडला तर त्यापासून बायोगॅस तयार होतो, दॅट इज वन टाईप ऑफ बायोमास। त्यानंतर म्युन्सिपल सॉलिड वेस्ट, म्युन्सिपल एरियामध्ये जाणारं सॉलिड वेस्ट आहे त्याचा उपयोग बायोमाससाठी होईल। ॲनिमल रेसिड्यू, जनावरांचं राहणारं वेस्ट त्याचा उपयोग बायोमाससाठी केला। इंडस्ट्रियल रेसिड्यू, त्यानंतर फॉरेस्ट्री क्रॉप्स अँड रेसिड्यू, जंगलामधून मिळणारं उत्पन्न किंवा मोठमोठ्या झाडांच्या फांद्या कटिंग किंवा जंगलामध्ये पडणारा पाला हा सुद्धा रेसिड्यू आहे, तर याचा उपयोग आपण बायोमाससाठी करणार। हा दुसरा एक स्लाइड आहे, सोर्सेस ऑफ बायोमास, ॲग्रिकल्चर क्रॉप्स अँड रेसिड्यू, इन सीवेज,
municipal solid waste, animal residue, industrial residue, forest crops, etc. Same. Then we will see types of fuels. First, firewood or fuel wood. जे लाकूड जाळून आपण एनर्जी तयार करतो त्यासाठी जे लाकूड वापरलं जातं दॅट इज द फायरवूड. तर इट इज अर्लिएस्ट सोर्स ऑफ एनर्जी इन यूज ॲज अ फ्युअल सिन्स प्री हिस्टॉरिक टाईम. तर हा जो लाकूड वापरून एनर्जी तयार केली जाते, उदाहरणार्थ आग उत्पन्न केली जाते, आगीपासून मग आपण स्वयंपाक करणं किंवा इतर काही गोष्टी, बॉयलरमध्ये आग तयार केली जाते आणि बॉयलर पेटवला जातो, ही प्री हिस्टॉरिक म्हणजे फार पूर्वीपासून वापरला जाणारा हा सोर्स आहे. बरोबर. इन मेनी ॲडव्हान्स कंट्रीज इट इज मायनर सोर्स ऑफ एनर्जी. तर अलीकडं ज्या काही ॲडव्हान्स कंट्रीज आहेत तिथं हा सोर्स, लाकूड हा एनर्जी प्रोड्युसर सोर्स वापरला जात नाही किंवा फार कमी प्रमाणात वापरला जातो. बट स्टील इम्पॉर्टंट सोर्स ऑफ एनर्जी इन मेनी डेव्हलपिंग अँड अंडर डेव्हलपिंग कंट्रीज. ज्या डेव्हलपिंग अंडर डेव्हलपिंग कंट्री आहेत त्या ठिकाणी हा फायरवूड इज द इम्पॉर्टंट सोर्स ऑफ एनर्जी प्रोडक्शन. सो द ॲडव्हान्टेजेस ऑफ दिस फायरवूड, इट इज वाईडली अवेलेबल. हे फायरवूड मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. तर जंगल तोडून फायरवूड अवेलेबल करणं हे एन्व्हायरमेंटलच्या दृष्टीनं चुकीचं आहे, पण अलीकडे काही रिझर्व फॉरेस्ट आहेत तिथं अशी काही लागवड केली जाते वृक्षांची की जे 4 वर्षामध्ये मोठे होतात, परत ते कटिंग करून त्याचा उपयोग जळण्यासाठी किंवा इतर गोष्टीसाठी, कागद बिमसाठी केला जातो, परत त्याच्या मुळाला आणखीन फूट फुटते, आणखी 4 वर्षात ती मोठी होतात. अशा प्रकारची लाकडाचं प्रॉडक्शन किंवा लागवड ही अलीकडं बऱ्याचशा रिझर्व फॉरेस्ट एरियामध्ये केली जाते. सो इट इज वाईडली अवेलेबल. द कलेक्शन ऑफ फायरवूड इज अनएक्सपेन्सिव्ह. आता फायरवूड हे कलेक्ट करणं एक्सपेन्सिव्ह नाही आहे कारण इजीली अवेलेबल आहे. द बंडल्स ऑफ फायरवूड कॅन बी इजीली कॅरीड ॲज अ हेड लोड्स. लाकडाचे बंडल्स तयार करून डोक्यावरून जंगलातील लोक वाहून आणतात आणि मार्केटमध्ये विकतात. सो दॅट इज अनदर ॲडव्हान्टेज. इट इज ओनली द रिलायबल सोर्स ऑफ हीट एनर्जी फॉर रुरल पीपल्स. जे ग्रामीण भागामधील लोक आहेत त्यांच्यासाठी हा हीट एनर्जी तयार करण्याचा हा एक रिलायबल चांगला सोर्स आणि इजीली अवेलेबल असणारा. देन डिसअडव्हान्टेजेस ऑफ फायरवूड, इट ऑफर्स रिलेटिवली लो हीट कंटेंट. याच्यामध्ये काय होतं, लो हीट तयार होते हा पहिला डिसअडव्हान्टेज. इट इज सीझनेबल इन सप्लाय. हा सप्लाय पूर्ण वर्षभर लाकडांचा सप्लाय राहू शकत नाही, पावसाळ्यामध्ये करताच येत नाही. इट इज सीझनेबल सप्लाय. थर्ड डिसअडव्हान्टेज, इट डज नॉट बर्न इजिली इफ वेट. ज्यावेळी ओलं लाकूड असेल त्यावेळी ते जळू शकत नाही. चौथा डिसअडव्हान्टेज, ओव्हर कलेक्शन हॅज डिप्लेटेड दिस सोर्स. जर जास्त आपण प्रमाणात लाकडाचं कटिंग करून लाकूड फायरसाठी वापरलं तर हा सोर्स एक दिवस संपण्याची शक्यता आहे किंवा ती लिमिटेड आहे. पाचवा डिसअडव्हान्टेज, इट प्रोड्युसेस पोल्युटंट्स अँड स्मोक दॅट कॅन बी पॉयझनस इफ यूज्ड विथ इमप्रॉपर व्हेंटिलेशन. तर लाकूड जाळल्यामुळं धूर तयार होतो आणि ह्या धुरामुळं आपल्याला पॉयझनस आहे त्याचं प्रॉपर व्हेंटिलेशन आपण नाही केलं तर. सो दॅट इज अनदर डिसअडव्हान्टेज. नेक्स्ट डिसअडव्हान्टेज, इट कॅननॉट पॉवर अप्लायन्सेस. हे पॉवर अप्लायन्सेस याला लागत नाहीत. नेक्स्ट दॅट इज ॲग्रिकल्चर रेसिड्यू. शेतीमध्ये जे राहणारं वेस्ट आहे त्याचा उपयोग आपण ॲज अ बायोमास म्हणून करणार. व्हेन अ प्लांट ऑर ॲनिमल डाईज इन नेचर इट्स बॉडी डिसइंटिग्रेट्स इन टू सॉइल ॲज ऑर्गॅनिक मॅटर ड्यू टू डिकेईंग प्रोसेस. जर वनस्पती आणि प्राणी मेलेत तर नॅचरली त्यांचं डिसइंटिग्रेशन होतं आणि सॉइलमध्ये त्याचं ऑर्गॅनिक मॅटर तयार होतात, ही कुजण्याची प्रोसेस होते. द प्रोसेस ऑफ डिकेईंग वर्क्स इन टू वेज.
ही कुजण्याची प्रोसेस आहे ही दोन प्रकारे होते, विथ ऑक्सिजन और विदाउट ऑक्सिजन। ही कुजण्याची जी प्रोसेस आहे ऑक्सिजनच्या संपर्कात असताना होते किंवा ऑक्सिजन नसताना पण होते। व्हेन ऑर्गॅनिक मॅटर डिकेज विदाउट ऑक्सिजन एन इनफ्लेमेबल गॅस इज प्रोड्यूस्ड। जर ह्या ऑर्गॅनिक मॅटरचं कुजण्याची प्रक्रिया आहे ही ऑक्सिजनच्या संपर्कात न येता कुजण्याची जर प्रोसेस झाली तर त्यापासून काय तयार होतं, इनफ्लेमेबल गॅस जो पेटता येईल किंवा पेटवता येईल असा गॅस तयार होतो। दिस गॅस इज कॉल्ड बायोगॅस, तर याला आपण बायोगॅस म्हणतो। दिस बायोगॅस मोस्टली कंटेन्स मिथेन 50 to 70%। तर ह्या जो बायोगॅस तयार होतो याच्यामध्ये मिथेनचं प्रमाण 50 to 70% असतं अँड कार्बन डायऑक्साईड 30 to 40%। कार्बन डायऑक्साईड 30 to 40% याच्यामध्ये असतो। द बायोगॅस जनरेटेड इन नेचर एस्केप्स इन टू द ॲटमॉस्फिअर, तर हा जो बायोगॅस तयार होतो ॲटमॉस्फिअरमध्ये एस्केप होऊन जातो ह्या डिकेईंग प्रोसेसमध्ये। हेन्स बायोगॅस प्लांट्स आर इरेक्टेड टू कॅप्चर अँड युटिलाइज धीस गॅस, आणि म्हणून बायोगॅस प्लांट्स बांधले जातात की ज्याच्यामध्ये हा गॅस एस्केप होतो तो साठवला जातो आणि हाच गॅस आपण युटिलाइज म्हणजे इतर कारणासाठी आपण वापरू शकतो। दिस द गॅस सिवेज डिकेईंग प्लांट मॅटर डिस्पोज्ड व्हेजिटेबल रिमेन्स कॅटल डंग कॅन बी कन्वर्टेड बाय मायक्रो ऑर्गॅनिझम इन टू बायोगॅस। आता हे बायोगॅस कशामुळे तयार होतो, हा गॅस सिवेज, त्यानंतर डिकेईंग प्लांट कुजणाऱ्या वनस्पती, डिस्पोजल व्हेजिटेबल रिमेन्स जे व्हेजिटेबल्स राहतात ते डिस्पोज करतो त्याच्यापासून, त्यानंतर कॅटल डंग जनावरांचं सैन, तर यांचं जे डिके प्रोसेस असते त्याच्यामुळे आपल्याला बायोगॅस तयार होतो। दिस बायोगॅस कॅन बी यूज ॲज अ कुकिंग गॅस इन इंडिया, तर भारतामध्ये हा बायोगॅस आपण कुकिंग स्वयंपाकासाठी। इन दिस पिक्चर यू कॅन सी द जनरेशन ऑफ बायोगॅस, दिस फूड वेस्ट मटेरियल देन ॲनिमल वेस्ट, इट विल बी कलेक्टेड इन दिस टँक, टँक विल बी डिकिंग प्रोसेस विल बी टेकिंग प्लेस इन दिस विदाउट प्रेजेन्स ऑफ ऑक्सिजन, देन बायोगॅस विल बी जनरेटेड, दॅट गॅस विल बी यूज फॉर कुकिंग पर्पज फॉर प्रोडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी। ॲग्रिकल्चर वेस्ट मॅनेजमेंट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर सस्टेनेबल फ्युचर, आपलं फ्युचर हे सस्टेनेबल होण्यासाठी आपण हे वेस्ट मॅनेजमेंट करणं फार गरजेचं। इन द स्लाइड यू कॅन सी द ॲग्रिकल्चर वेस्ट, डिफरंट टाइप्स ऑफ ॲग्रिकल्चर वेस्ट। नेक्स्ट थिंग दॅट इज डंग केक्स। डंग केक्स मेड फ्रॉम द बाय प्रॉडक्ट ऑफ ॲनिमल हजबंडरी आर ट्रॅडिशनली यूज ॲज फ्युअल इन इंडिया फॉर मेकिंग डोमेस्टिक हर्ड ऑर फायर प्लेस कॉल्ड चुल्ला। तर हे काऊडंग किंवा डंग केक्स हा ट्रॅडिशनली वापरायचा फार पूर्वीपासून करत आलेलं ॲज अ फ्युअल म्हणून, की जी ग्रामीण एरियामध्ये जी चूल पेटवली जाते त्याला पण त्यासाठी हे डंग केक्स वापरले जातात। इट ऑल्सो ॲक्ट्स ॲज अ फर्टिलायझर फॉर फार्मिंग फील्ड्स, तर शेतामध्ये फर्टिलायझर म्हणून पण हे काऊडंग किंवा शेणाचा वापर केला जातो। इट ऑल्सो यूज टू प्रोड्यूस बायोगॅस, काऊडंग किंवा डंग केकपासून बायोगॅस तयार केला जातो। टू प्रोड्यूस रिन्युएबल अँड स्टेबल सोर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी, त्याच्यापासून बायोगॅस तयार होतो, हा कुकिंगसाठी केला जातो, वापर केला जातो, त्याचप्रमाणे इलेक्ट्रिसिटी जनरेशनसाठी पण बायोगॅसचा वापर होतो। इट ऑल्सो यूज ॲज अ बिल्डिंग मटेरियल, हा डंग केक्स किंवा काऊडंग हे बिल्डिंग मटेरियल म्हणून पण वापरलं जातं। अ पेस्ट ऑफ मड अँड काऊडंग इज ऑफन ॲप्लाइड टू द फ्लोअर्स अँड वॉल्स ऑफ रुरल होम्स, तर ग्रामीण भागातील घरांच्यामध्ये फ्लोरिंगसाठी आणि वॉलसाठी मड आणि काऊडंग याचं मिक्सचर, याचं पेस्ट हे वापरलं जातं। द मिक्सचर फ्रॉम अ वॉटरप्रूफ लेअर दॅट हेल्प्स टू इन्सुलेट द हाऊस फ्रॉम हीट एंट्री,
मड आणि काउडंग ह्याचं प्लास्टर जर घराला आपण वापरलं तर त्याच्यापासून उष्णतेपासून या घरांचं संरक्षण होतं किंवा हीट मेंटेन केली जाते. द स्मोक फ्रॉम बर्निंग काउडंग इज फाउंड टू रिपेल इन्सेक्ट्स इन्क्लुडिंग मॉस्किटोज लीडिंग टू द यूज ऑफ काउडंग ॲज अ पेस्टिसाइड इन सम एरियाज. तर साध्या गाईचं शेण याच्यापासून तयार केलेल्या अगरबत्ती ह्या डासांच्यासाठी किंवा डास आपल्याला घालवण्यासाठी याचा फार चांगला उपयोग होतो. तर या स्लाईडमध्ये तुम्ही पाहू शकता डंक केक त्यानंतर ही अगरबत्ती आहे गाईच्या शेणापासून बनवलेली की डासांना पळवून लावते. मी यांचं एक साध्या गाईच्या शेणापासून बनवलेले प्रॉडक्ट्स याचं मार्केटिंगसुद्धा आजकाल चांगल्या मोठ्या प्रमाणात केलं जातं त्याला डिमांड आहे. नेक्स्ट पॉइंट इट इज रिन्युएबल एनर्जी अँड इंटिग्रेटेड रुरल एनर्जी प्रोग्राम. हा एक गव्हर्नमेंटने हातात घेतलेला हा एक चांगला कार्यक्रम आहे त्यालाच आपण IREP म्हणतो इंटिग्रेटेड रुरल एनर्जी प्रोग्राम. याचं काय ऑब्जेक्टिव्ह आहे? ऑब्जेक्टिव्ह टू प्रोव्हाइड मिनिमम डोमेस्टिक एनर्जी विच नीड्स फॉर कुकिंग हीटिंग अँड लाईटनिंग पर्पज टू रुरल पीपल इन IREP ब्लॉक्स. तर ग्रामीण भागातील लोकांना मिनिमम डोमेस्टिक एनर्जी काय लागते ती प्रोव्हाइड करण्याचं काम हे IREP मार्फत केलं जातं. ही डोमेस्टिक एनर्जी कशासाठी लागेल? कुकिंगसाठी, हीटिंगसाठी, आणखी लाईटनिंगसाठी. तर याची उपलब्धता किंवा प्रोव्हाइड करण्याचं काम ही IREP करते. हा मोठा प्रोग्राम आहे इंटिग्रेटेड रुरल एनर्जी प्रोग्राम. त्याचा ऑब्जेक्टिव्ह सेकंड ऑब्जेक्टिव्ह दॅट इज टू प्रोव्हाइड मोस्ट कॉस्ट इफेक्टिव्ह मिक्स ऑफ व्हेरियस एनर्जी सोर्स अँड ऑप्शन्स फॉर मीटिंग रिक्वायरमेंट्स ऑफ सस्टेनेबल ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट विथ ड्यू इन्व्हायरमेंट कन्सिडरेशन. टू प्रोव्हाइड मोस्ट कॉस्ट इफेक्टिव्ह मिक्स व्हेरियस एनर्जी सोर्सेस. तर वेगवेगळे कॉस्ट इफेक्टिव्ह एनर्जी सोर्सेस हे प्रोव्हाइड करायचे, त्याच्यासाठी त्यांना ऑप्शन्स द्यायचे फॉर मीटिंग रिक्वायरमेंट्स, नवीन लोकांची रिक्वायरमेंट्स भागवण्यासाठी, त्याचं सस्टेनेबल ॲग्रिकल्चर अँड इन्व्हायरमेंटल कन्सिडरेशन. तर इन्व्हायरमेंटलचा लॉस होणार नाही अशा प्रकारे कॉस्ट इफेक्टिव्ह एनर्जी सोर्सेस प्रोव्हाइड करण्याचं काम रुरल एरियातील लोकांसाठी ही IREP करते. थर्ड ऑब्जेक्टिव्ह टू इन्श्युअर द पार्टिसिपेशन ऑफ पीपल इन द प्लॅनिंग अँड इम्प्लिमेंटेशन ऑफ IREP प्लॅन्स अँड प्रोजेक्ट्स थ्रू द इन्व्हॉल्वमेंट ऑफ पंचायत्स, NGOs अँड अदर इन्स्टिट्यूशन्स ॲट मायक्रो लेवल. ज्या लोकांसाठी, ग्रामीण भागातील लोकांसाठी हे IREP काम करते किंवा हे रुरल एनर्जी त्यांच्यासाठी सप्लाय करण्याचं काम करते, त्या लोकांचा सहभाग, पार्टिसिपेशन ऑफ पीपल, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ते करण्याचं काम हे IREP करते. त्यानंतर त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट असेल पंचायतचे, असेल NGO, नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन असतील किंवा अदर इन्स्टिट्यूशन, बाकीच्या इन्स्टिट्यूशनची मदत घेऊन ही एनर्जी सप्लाय करण्याचं किंवा प्रोव्हाइड करण्याचं काम ही IREP करते. नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह टू डेव्हलप अँड स्ट्रेंथन मेकॅनिझम अँड कोऑर्डिनेशन अरेंजमेंट्स फॉर लिंकिंग मायक्रो लेवल प्लॅनिंग फॉर रुरल एनर्जी विथ नॅशनल अँड स्टेट लेवल प्लॅनिंग अँड प्रोग्राम्स फॉर एनर्जी अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट सो ॲज टू इन्श्युअर रेग्युलर अँड प्लॅन्ड फ्लो ऑफ एनर्जी इनपुट्स फॉर मीटिंग द रिक्वायरमेंट्स ऑफ व्हेरियस एंड युजर्स इन IREP ब्लॉक. द IREP ब्लॉक मतलब एंड युजर म्हणजेच ग्रामीण भागातील जनता किंवा लोक, बरोबर, यांच्यासाठी एक कोऑर्डिनेशन असेल की स्टेट गव्हर्नमेंट, नॅशनल गव्हर्नमेंट यांनी तयार केलेला प्लॅनिंग किंवा प्रोग्राम्स याचं इम्प्लिमेंटेशन एंड युजरच्या पर्यंत त्याचं योग्य इम्प्लिमेंटेशन व्हायला पाहिजे, हे IREP काम. देन की इलेमेंट्स
of this IREP. This is a subsidy based scheme to benefit the rural people in selected villages that are deprived and backward areas of the state. So, the Rajya Madhil जो बैकवर्ड एरिया आहे असे सिलेक्टेड विलेजेस मधील रूरल एरियातील लोकांसाठी ही सबसिडाइज्ड स्कीम आहे. म्हणजे जे एनर्जी सोर्सेस आहेत ते निर्माण करणं व उदाहरणार्थ बायोगॅस बांधणं असेल तर त्यासाठी सबसिडी देण्याचं काम हे केलं जातं. नेक्स्ट, इट एम्स ॲट प्रमोशन ऑफ अन ऑप्टिमम मिक्स ऑफ बोथ कन्व्हेन्शनल अँड नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्स इन द सिलेक्टेड ब्लॉक्स ऑफ द कंट्री. हे सिलेक्टेड ब्लॉक्स देशातील कंट्रीमध्ये कन्व्हेन्शनल अँड नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी याचा ऑप्टिमम यूज केला जातो आणि याच्यासाठी प्रोत्साहन देण्याचं काम ही IREP करते. द IREP वॉज इंट्रोड्यूस्ड इन द प्लॅनिंग कमिशन ड्युरिंग 7th प्लॅन अँड लेटर मॉडिफाईड ड्युरिंग 2002-03 ऑन कॉस्ट शेअरिंग बेसिस ऑफ 50-50 बिटवीन द सेंटर अँड स्टेट्स. IREPचं हे 7व्या प्लॅनिंग कमिशन नियोजन आयोग असतं त्याचं 7वा प्लॅन त्यामध्ये हिचं समावेश केलेला आहे. त्यानंतर 2002-03 पण कॉस्ट शेअरिंग झालं 50-50% सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट 50-50% पैसा या स्कीममध्ये गुंतवतो. तर हे इम्प्लिमेंटेशन ऑफ IREP प्रोग्राम. अंडर दिस प्रोग्राम द पीपल्स पार्टिसिपेशन इन द प्लॅनिंग अँड इम्प्लिमेंटेशन ऑफ ब्लॉक लेवल एनर्जी प्लॅन्स अँड प्रोजेक्ट्स इज अचीव्ड थ्रू द इन्व्हॉल्वमेंट ऑफ पीपल्स पार्टिसिपेशन गव्हर्नमेंट नॉन गव्हर्नमेंट एजन्सीज अँड पंचायत. तर हा जो IREPचा प्रोग्राम आहे एनर्जी प्रोडक्शनचा त्याचं इम्प्लिमेंटेशन जे आहे हे महत्त्वाचं आहे. पीपल्स पार्टिसिपेशन लोकांचा सहभाग असणं फार महत्त्वाचं आहे. तो करून घेतला जातो त्याचं प्लॅनिंग इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी. त्याचबरोबर गव्हर्नमेंट असेल त्याचप्रमाणे नॉन गव्हर्नमेंट एजन्सीज NGOs त्याचप्रमाणे ग्रामपंचायत यांचं इन्व्हॉल्वमेंट आणखीन रुरल एरियातील लोकांचा पार्टिसिपेशन ह्या सर्वांच्या सहभागानं हा प्रोग्राम्स किंवा याचं इम्प्लिमेंटेशन केलं जातं. त्यानंतर फायनान्शियल प्रोव्हिजन. हा जो IREP प्रोग्राम आहे याच्यासाठी फायनान्शियल प्रोव्हिजन काय असते. द IREP स्कीम इज इम्प्लिमेंटेड ऑन द कॉस्ट शेअरिंग बेसिस 50-50 बिटवीन द स्टेट अँड सेंटर. द स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट यांनी 50-50% पैसे याच्यामध्ये गुंतवलेले असतात. द स्टेट गव्हर्नमेंट हॅज मेड अ प्रोव्हिजन ऑफ 27 lakhs टू मीट एक्स्ट्रा सबसिडी मेड इन IREP ब्लॉक्स. तर IREP 27 lakh एक्स्ट्रा स्टेट गव्हर्नमेंटनं मागच्या वेळी दिलेले आहेत. अशा प्रकारे फायनान्शियल प्रोव्हिजन जे आहे या IREP स्कीमसाठी सेंट्रल गव्हर्नमेंट 50% आणखी स्टेट गव्हर्नमेंट 50% याची प्रोव्हिजन. देन सोर्सेस ऑफ रिन्युएबल एनर्जी. हे रिन्युएबल एनर्जीचे काय काय सोर्सेस आहेत ते बघू. रिन्युएबल एनर्जी इन इंडिया कम्स अंडर द मिनिस्ट्री ऑफ न्यू अँड रिन्युएबल एनर्जी MNRE मिनिस्ट्री ऑफ न्यू अँड रिन्युएबल एनर्जी. इंडिया इज द फर्स्ट कंट्री इन द वर्ल्ड टू सेटअप मिनिस्ट्री ऑफ नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस. तर भारत हा एकमेव जगातील पहिला देश आहे की ज्यांनी नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेससाठी मिनिस्ट्री स्वतंत्र मंत्रालय बनवलेलं आहे. नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी याचा अर्थ अपारंपरिक ऊर्जा, आपण मराठीमध्ये अपारंपरिक ऊर्जा असतो तो म्हणतो. तर हे त्याच्यावरती काम करण्यासाठी स्वतंत्र मंत्रालय करणारा भारत हा पहिलाच देश आहे. तर व्हेरियस रिन्युएबल एनर्जी सोर्सेस कोणते कोणते आहेत. अपारंपरिक ऊर्जा स्रोत, रिन्युएबल इलेक्ट्रिसिटी जनरेशन. तर रिन्युएबल इलेक्ट्रिसिटी जनरेशन तयार करायची अपारंपरिक ऊर्जा म्हणजे पवनचक्की असेल किंवा पाण्यापासून आपण वीज तयार करतो दॅट इज रिन्युएबल एनर्जी. नंतर हायड्रॉलिक पॉवर स्मॉल वन्स छोट्या प्रमाणात पाण्यापासून वीज निर्मिती हायड्रॉलिक पॉवर
that is also energy source. And the wind power, Pavan Chakki, ji, varyapasun vij nirmit keli jate. Then solar power, suryapasun energy apan tayar karto. Next biomass, the agriculture waste vagere ahe, tyachyapasun, then the biofuel, tyachyaprabhane agriculture pasun fuel tayar keli jate, agriculture waste pasun. किंवा जनावरांचं वेस्ट असेल. दीज आर द डिफरंट सोर्सेस ऑफ रिन्युएबल एनर्जी. अपारंपरिक ऊर्जा तयार करण्याचे हे वेगवेगळे सोर्सेस आहेत. थँक्यू.